नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपल्या चॅनलवर MPSC 2024 मधील राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024 त्याचबरोबर गट ब आणि गट क संयुक्त पूर्वपरीक्षा 2024 साठी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून 6 विषयांचा सराव करण्यासाठी एक सिरीज सुरू आहे। मित्रांनो, यामध्ये आपण इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, चालू घडामोडी, विज्ञान आणि अर्थशास्त्र या 6 विषयांचा संपूर्ण सिलॅबस एका विशिष्ट क्रमाने पूर्ण करणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, आपण इतिहास या विषयाचा सेट क्रमांक 4 पाहणार आहोत। यामध्ये आपण प्रश्न क्रमांक 61 ते 80 पाहू। या व्हिडिओमध्ये काय असेल मित्रांनो, तर 1773 ते 1856 या कालावधीमध्ये भारतामध्ये जे इंग्रज गव्हर्नर झाले त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या कारकिर्दीबद्दल माहिती घेणार आहोत। तर मित्रांनो, जर तुम्ही 2024 मध्ये होणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला संपूर्ण सिलॅबस कव्हर करायचा आहे, त्याचबरोबर सराव देखील करायचा आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा। तसेच या सिरीजमधील इतर व्हिडिओ देखील पाहायला विसरू नका आणि इतिहास, भूगोल आणि इतर विषयांचे व्हिडिओ पाहण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, त्याचबरोबर आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा। आता वेळ न घालवता वळूयात आजच्या प्रश्नांकडे, परंतु त्याआधी पाहूया एक महत्त्वाची गोष्ट। मित्रांनो, ती महत्त्वाची गोष्ट आहे भारतातील इंग्रज गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरल। तर मित्रांनो, आपण ज्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ते ISO 1773 ते ISO 1856 या कालावधीमध्ये झालेले इंग्रज गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरल। मित्रांनो, या ठिकाणी गव्हर्नर जनरल आणि त्यांचा कालावधी दिलेला आहे वॉरन हेस्टिंग्स 1773 ते 1785, लॉर्ड कॉर्नवॉलिस 1786 ते 1793, लॉर्ड वेलसली 1798 ते 1805, लॉर्ड मिंटो पहिला 1807 ते 1813, लॉर्ड हेस्टिंग्स 1813 ते 1823, लॉर्ड एमहर्स्ट 1823 ते 1828, लॉर्ड विलियम बेंटिक 1828 ते 1835, लॉर्ड ऑकलैंड 1836 ते 1842, लॉर्ड हार्डिंग्स 1844 ते 1848 आणि लॉर्ड डलहौसी 1848 ते 1856। मित्रांनो, 1858 राणीचा जाहीरनामा आणि त्यानंतरचे व्हॉइस रॉय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण फक्त ISO 1773 ते 1856 या कालावधीमध्ये झालेल्या गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरल यांची माहिती पाहणार आहोत। आता पाहूयात प्रश्न क्रमांक 61, पुढे काही ब्रिटिश गव्हर्नर जनरल यांची नावे दिली आहेत, त्यांचा योग्य क्रम लावा। ए लॉर्ड कॉर्नवॉलिस, बी लॉर्ड मिंटो पहिला आणि सी लॉर्ड कॅनिंग। मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहिलं होतं की लॉर्ड कॉर्नवॉलिस 1786 ते 1796, लॉर्ड मिंटो पहिला 1807 ते 1813 आणि लॉर्ड कॅनिंग 1858 आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आहे असा क्रम येईल, म्हणून आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन 1 ABC। प्रश्न क्रमांक 62, पुढे दिलेल्या विधानांपैकी योग्य असणारी विधाने ओळखा। ए वॉरन हेस्टिंग्स हा बंगालचा पहिला गव्हर्नर बनला। मित्रांनो, बंगालचा पहिला गव्हर्नर असं म्हटलेलं आहे, लक्षात ठेवा, वाक्य वाचताना व्यवस्थित वाचायचं। बंगालचा पहिला गव्हर्नर हा रॉबर्ट क्लाईव्ह होता, म्हणजे हे विधान चुकलेलं आहे। जर बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल असा प्रश्न आला तर वॉरन हेस्टिंग्स असं असेल। 1773 ला गव्हर्नर जनरल या पदाची निर्मिती झाली। मित्रांनो, 1773 पासून बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असं म्हटलं जाऊ लागलं। 1773 च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार बंगालच्या गव्हर्नरला बंगालचा गव्हर्नर जनरल असं म्हटलं जाऊ लागलं, म्हणजे विधान बी बरोबर आहे, पहिला गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्स हा बनला। मित्रांनो, बरोबर आहे, बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल हा वॉरन हेस्टिंग्स बनलेला आहे, म्हणजे ऑप्शन सी देखील बरोबर आहे। परंतु मित्रांनो, जर भारताचा पहिला गव्हर्नर जनरल असा प्रश्न आला असेल तर कोण असेल, लॉर्ड विलियम बेंटिक हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल बनला होता। मग मित्रांनो, या ठिकाणी फक्त विधान बी आणि सी बरोबर आहे, तर विधान ए चुकलेलं आहे, म्हणून आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन 2, फक्त बी आणि सी। प्रश्न क्रमांक 63, पुढीलपैकी कोणती गोष्ट लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स याच्या कारकिर्दीत घडली नाही। मित्रांनो, लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स याची कारकिर्द, म्हणजे याचा कालावधी काय होता, 1773 ते 1785। मित्रांनो, रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 आहे, पहिले इंग्रज मराठा युद्ध हे 1775 ते 1782 या कालावधीमध्ये झालं। सालबाहीचा तह या पहिल्या इंग्रज मराठा युद्धाचा शेवट होता, हा 1782 ला झाला आणि श्रीरंगपट्टणमचा तह हा
1792 तिसऱ्या इंग्रज म्हैसूर युद्धाचा भाग म्हणून झाला, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन 4 श्रीरंगपट्टणमचा तह हे आपलं उत्तर असेल। तर मित्रांनो, वॉरन हेस्टिंग्ज ज्याच्या कारकिर्दीत रेग्युलेटिंग ऍक्ट आला, पिट्स इंडिया ऍक्ट आला, रोहिला युद्ध झालं, त्याचबरोबर पहिलं इंग्रज मराठा युद्ध झालं, त्यानंतर पहिल्या इंग्रज मराठा युद्धाचा शेवट 1782 सालबाईच्या तहाने झाला, आणि दुसरं म्हैसूर युद्ध 1780-84 हे लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज याच्या कारकिर्दीत झालं। त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी दिलेला श्रीरंगपट्टणमचा तह हा लॉर्ड कॉर्नवॉलिस याच्या कारकिर्दीमध्ये 1792 साली झाला। प्रश्न क्रमांक 64, तिसऱ्या अँग्लो म्हैसूर युद्धावेळी टिंबटिंब हा गव्हर्नर जनरल होता। मित्रांनो, तिसरं अँग्लो म्हैसूर युद्ध कधी झालं? 1790-1792। मित्रांनो, या कालावधीमध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिस हा भारताचा गव्हर्नर जनरल होता, म्हणजे ऑप्शन 3 हे आपलं उत्तर आहे। तर मित्रांनो, लॉर्ड कॉर्नवॉलिस याचा कालावधी काय आहे? 1786-1793। याच्या कारकिर्दीत तिसरं इंग्रज म्हैसूर युद्ध झालं 1790-1792, त्यानंतर 1792 श्रीरंगपट्टणमचा तह झाला, त्याचबरोबर कॉर्नवॉलिस कोड 1793 आणि कायमधारा पद्धत 1793 लॉर्ड कॉर्नवॉलिस याच्या कारकिर्दीत लागू झाली। या गोष्टी लॉर्ड कॉर्नवॉलिस याच्या कारकिर्दीत घडलेल्या आहेत। प्रश्न क्रमांक 65, योग्य जोड्या जुळवा। वॉरन हेस्टिंग्ज, लॉर्ड कॉर्नवॉलिस, लॉर्ड वेलेस्ली दुसऱ्या गटामध्ये आहेत, कायमधारा पद्धत, दुसरे इंग्रज मराठा युद्ध, पिट्स इंडिया ॲक्ट आणि अमृतसरचा तह। मित्रांनो, कायमधारा पद्धत ही लॉर्ड कॉर्नवॉलिस याच्या कारकिर्दीत बंगाल या प्रांतात 1793 लागू झाली। दुसरं इंग्रज मराठा युद्ध लॉर्ड वेलेस्ली याच्या कारकिर्दीत 1803-1805 या कालावधीमध्ये झालं, म्हणजे या ठिकाणी असं असेल। आणि पिट्स इंडिया ॲक्ट हा 1784 आहे, 1784 पिट्स इंडिया ॲक्ट, म्हणजेच हा लॉर्ड हेस्टिंग्ज याच्या कारकिर्दीतील आहे। मग मित्रांनो, याचं उत्तर काय आलं? 3-1-2, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे। तर मित्रांनो, अमृतसरचा तह हा 1809 झाला होता, आणि तर 1809 कोण गव्हर्नर जनरल होता? तर 1809 लॉर्ड मिंटो पहिला हा गव्हर्नर जनरल होता। यावेळी रणजित सिंहाबरोबर इंग्रजांनी अमृतसरचा तह केला होता। प्रश्न क्रमांक 66, 1793 कायमधारा पद्धत सुरू झाली तेव्हा भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते? मित्रांनो, पुन्हा प्रश्न आला, 1793 कायमधारा पद्धत सुरू झाली आणि त्यावेळी 1786-1793 या कालावधीमध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिस हा गव्हर्नर जनरल होता। ऑप्शन 2 हे आपलं उत्तर आहे। याच्या कारकिर्दीत काय घडलं पुन्हा पाहूया। तर याच्या कारकिर्दीत तिसरं इंग्रज म्हैसूर युद्ध झालं 1790-1792, आणि या युद्धाचा शेवट 1792 श्रीरंगपट्टणमच्या तहाने झाला, त्यानंतर कॉर्नवॉलिस कोड आला 1793 आणि बंगाल या प्रांतामध्ये कायमधारा पद्धत 1793 लागू झाली। या गोष्टी लॉर्ड कॉर्नवॉलिस याच्या कारकिर्दीत घडल्या। प्रश्न क्रमांक 67, पहिले बर्मा युद्ध कोणत्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीत पार पडले? आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, लॉर्ड एमहर्स्ट हा 1823-1828 यावेळी भारताचा ब्रिटिश गव्हर्नर होता, आणि त्याच्या कारकिर्दीतच पहिलं बर्मा युद्ध 1824-1826 या कालावधीमध्ये पार पडलं, म्हणजे आपलं उत्तर असेल ऑप्शन 2। प्रश्न क्रमांक 68, 1773 वॉरन हेस्टिंग्ज हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल बनला। मित्रांनो, 1773 वॉरन हेस्टिंग्ज हा भारताचा पहिला गव्हर्नर बनला का? नाही मित्रांनो, 1773 काय झालं? वॉरन हेस्टिंग्ज हा बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल बनला, म्हणजे या ठिकाणी भारताचा हा शब्द चुकीचा आलेला आहे, म्हणजे हे विधान चूक आहे। 1793 चार्टर ॲक्टनुसार बंगालच्या गव्हर्नर जनरलला भारताचा गव्हर्नर जनरल संबोधले जाऊ लागले, विधान बी देखील चुकलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर असेल ए आणि बी दोन्ही योग्य विधाने नाहीत, म्हणजे ऑप्शन 4। प्रश्न क्रमांक 69, पुढील पैकी कोणत्या घटना लॉर्ड हेस्टिंग्जच्या कारकिर्दीत 1813-1823 या काळात घडलेल्या आहेत? मित्रांनो, यावेळी इंग्रज नेपाळ युद्ध झालं 1814-1816 या कालावधीमध्ये इंग्रज नेपाळ युद्ध झालं,
आणि 1816 सुगोलेच्या तहाने हे नेपाळी युद्ध संपलं, म्हणजे सुगोलेचा तह या कारकिर्दीतील आहे. त्याचबरोबर 1818 मराठा साम्राज्याचा अस्त झालेला आहे, म्हणजे पेशवा हरलेला आहे, म्हणजे हे देखील याच्या कारकिर्दीत घडलं. आणि 1820 थॉमस मनरो याने मद्रास या प्रांतामध्ये रयतवारी पद्धत सुरू केली, म्हणजे वरील सर्व घटना लॉर्ड हेस्टिंगच्या कारकिर्दीत घडलेल्या आहेत, म्हणजे ऑप्शन 4 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 70, पुढीलपैकी कोणती घटना लॉर्ड ऑकलंड याच्या कारकिर्दीत घडली आहे? मित्रांनो, जसं लॉर्ड एमर्सच्या काळात पहिलं बर्मा युद्ध घडलं, त्याचप्रमाणे लॉर्ड ऑकलंड याची कारकिर्दी होती 1836 ते 1842. याच्या कारकिर्दीमध्ये पहिलं अफगाण युद्ध झालं 1838 ते 1842, म्हणजे आपलं उत्तर असेल ऑप्शन 3. प्रश्न क्रमांक 71, कोणत्या गव्हर्नर जनरलने तैनाती फौजेचे धोरण आणले ज्याच्या अंतर्गत भारतीय राज्यकर्त्यांनी ब्रिटिश सैन्याला आपल्या राज्यात ठेवण्यास संमती दिली? मित्रांनो, सर्वात आधी एक प्रश्न पाहूया की सर्वात पहिल्यांदा तैनाती फौजेचा वापर कोणी केला होता? तर सर्वात पहिल्यांदा कर्नाटकच्या चंदासाहेब या नवाबासोबत फ्रेंचांनी तैनाती फौजेचा स्वीकार केलेला होता किंवा वापर केलेला होता. त्यानंतर मित्रांनो, 1798 भारतामध्ये आला लॉर्ड वेलस्ली आणि यानं भारतामध्ये तैनाती फौजेचं धोरण आणलं आणि सर्व संस्थानिकांवर हे लादायला सुरुवात केली, म्हणजे ऑप्शन 1 हे आपलं उत्तर आहे. लॉर्ड वेलस्लीचा कालावधी मित्रांनो काय होता? लॉर्ड वेलस्लीचा कालावधी पहा 1798 ते 1805. तर मित्रांनो, याच काळामध्ये घडलेल्या महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत? तर याच्याच काळामध्ये चौथं इंग्रज म्हैसूर युद्ध 1799 झालं, त्याचबरोबर दुसरं इंग्रज मराठा युद्ध 1803 ते 1805 या कालावधीमध्ये झालं. प्रश्न क्रमांक 72, तैनाती फौज पद्धतीबद्दल चुकीचे विधान शोधा. मित्रांनो, पहिलं विधान पहा, राज्याला त्याच्या मुख्यालयात ब्रिटिश रहिवासी स्वीकारावे लागत असे. मित्रांनो, एक रेसिडेंट त्या राज्यामध्ये राहायचा, म्हणजे हे विधान बरोबर आहे. राज्यकर्ता ईस्ट इंडिया कंपनीला भारतातील सत्ता म्हणून स्वीकारेल, हे देखील बरोबर आहे. आणि राज्याच्या अंतर्गत घडामोडी अधिकृतपणे ब्रिटिशांना हस्तांतरित होत असते. मित्रांनो, राज्याच्या अंतर्गत घडामोडीमध्ये आणि घटनांमध्ये ब्रिटिश कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करणार नाहीत अशी अट त्यामध्ये होती, म्हणजे हे चुकीचं आहे या ठिकाणी दिलेलं उदाहरण. आणि ब्रिटिशांनी भारतीय राज्यांच्या किमतीवर एक मोठी सेना ठेवली, बरोबर आहे मित्रांनो. जी सेना म्हणजे जी सबसिडरी अलायन्स त्या ठिकाणी ठेवली जायची, त्या ठिकाणी मित्रांनो त्याचा सर्व खर्च भारतीय राज्यांना द्यावा लागत असे, म्हणजे हे देखील बरोबर आहे. म्हणजे चुकीचं विधान कोणतं आहे? ऑप्शन 3. या ठिकाणी राज्याच्या अंतर्गत घडामोडी अधिकृतपणे ब्रिटिशांना हस्तांतरित होत असत, तर असं होत नव्हतं मित्रांनो, याच्या उलट व्हायचं. या पद्धतीमध्ये एक अट होती की कोणत्याही प्रकारे इंग्रज त्या राज्याच्या अंतर्गत कारभारामध्ये हस्तक्षेप करणार नाही. प्रश्न क्रमांक 73, लॉर्ड वेलस्लीने सुरू केलेल्या तैनाती फौजेचा स्वीकार करणाऱ्या संस्थानांचा योग्य क्रम लावा. कालानुक्रमे मित्रांनो, संस्थान कोण दिले आहेत? म्हैसूर, हैदराबाद, अवध आणि मराठा. मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा 1798 हैदराबादच्या निजामानं तैनाती फौजेचा स्वीकार केला, म्हणजे या ठिकाणी पहिला असेल हैदराबाद. बी 1799 म्हैसूरच्या वडियार शासकांनी तैनाती फौजेची पद्धत स्वीकारली. त्यानंतर 1801 अवधच्या नवाबाने आणि 1802 दुसऱ्या बाजीरावाने वसईच्या तहानुसार तैनाती फौजेचा स्वीकार केला, म्हणजे या ठिकाणी क्रम कसा असेल? BACD, म्हणजे ऑप्शन 3 हे आपलं उत्तर असेल. मित्रांनो, त्यानंतर 1803 नागपूरच्या भोसल्यांनी, 1804 शिंद्यांनी आणि राजस्थानमधील जोधपूर, जयपूर आणि भरतपूर या संस्थानांनी तैनाती फौजेचा स्वीकार केलेला आहे. प्रश्न क्रमांक 74, टिंबटिंब साली वसईच्या तहाने पेशवा दुसरा बाजीराव याने तैनाती फौजेचा करार स्वीकारला. मित्रांनो, या ठिकाणी पहा, पहिल्या इंग्रज मराठा युद्धामध्ये महादजी शिंदे यांनी मराठ्यांचं नेतृत्व केलं होतं, त्यानंतर त्यांचा मृत्यू झालेला होता. आणि दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धावेळी काय झालं मित्रांनो? तर होळकरांनी शिंदे आणि दुसरा बाजीराव पेशवा यांच्या संयुक्त सैन्याला पुणे येथे हरवलं आणि पुण्यावर ताबा मिळवला. आता मित्रांनो, पुण्यावर कब्जा केलाय, त्यावेळी पेशवा पळून गेला आणि इंग्रजांना शरण गेला आणि त्यावेळी इंग्रजांसोबत त्याने 1802 वसईचा तह केला आणि या तहानुसार त्यानं तैनाती फौजेचा स्वीकार केला होता, म्हणजे ऑप्शन 1 हे आपलं उत्तर आहे. मित्रांनो, यानंतरच 1803 ते 1805 या कालावधीमध्ये दुसरं इंग्रज मराठा युद्ध झालेलं होतं आणि यानंतर दुसऱ्या बाजीराव पेशव्याला त्यांनी पुन्हा गादीवर बसवलं आणि
तैनाती फौजेचा करार पुढे चालवला. प्रश्न क्रमांक 75, टिंबटिंब याच्यानंतर लॉर्ड हार्डिंग्स भारताचा गव्हर्नर जनरल बनला. मित्रांनो, लॉर्ड हार्डिंगची कारकीर्द म्हणजे याचा कालावधी काय होता, 1844 ते 1848. त्याच्या अगोदर लॉर्ड ऑकलंड हा 1836 ते 1842 या कालावधीमध्ये भारताचा गव्हर्नर जनरल होता. आणि मित्रांनो, लॉर्ड हार्डिंग्स नंतर 1848 ते 1856 या कालावधीमध्ये लॉर्ड डलहौसी हा भारताचा गव्हर्नर जनरल बनलेला होता. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय आहे, लॉर्ड ऑकलंड नंतर लॉर्ड हार्डिंग्स हा भारताचा गव्हर्नर जनरल बनला. मित्रांनो, लॉर्ड ऑकलंडच्या कालावधीमध्ये पहिलं अफगाण युद्ध झालं, त्याचबरोबर लॉर्ड हार्डिंगच्या कालावधीमध्ये काय झालं, तर त्यावेळी मित्रांनो पहिलं इंग्रज शीख युद्ध झालं 1845-46, आणि त्यावेळी 1846 लाहोरचा तह झाला. आणि त्यानंतर लॉर्ड हार्डिंगच्याच कारकिर्दीमध्ये स्त्री भ्रूण हत्येविरोधात सामाजिक चळवळ उभारली गेली. त्यामुळे प्रश्न येऊ शकतो की स्त्री भ्रूण हत्येविरुद्ध पहिली सामाजिक चळवळ कोणाच्या कारकिर्दीत उभारली गेली होती, तर त्याचं नाव होतं लॉर्ड हार्डिंग्स. कालावधी काय होता, 1844 ते 1848. प्रश्न क्रमांक 76, लॉर्ड डलहौसी हा टिंबटिंब ते टिंबटिंब या कालावधीत भारताचा गव्हर्नर जनरल होता. मित्रांनो, लॉर्ड डलहौसी हा लॉर्ड हार्डिंग्स नंतर 1848 भारताचा गव्हर्नर जनरल बनला, आणि त्यानंतर 1856 पर्यंत तो या पदावर होता. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन 2, 1848 ते 1856. प्रश्न क्रमांक 77, लॉर्ड डलहौसीच्या काळात घडलेल्या घटनांचा योग्य कालानुक्रम लावा. आता मित्रांनो, घटना कालानुक्रमे पहा, याच्या कारकिर्दीत 1848 ते 49 या कालावधीमध्ये दुसरं इंग्रज शीख युद्ध झालं. त्यानंतर 1852 बर्मा ब्रिटिशांच्या वर्चस्वाखाली आलं. त्यानंतर त्यानं संस्थाने खालसा करण्याचं धोरण अवलंबलं. त्यानंतर 1853 भारतामध्ये पहिली रेल्वे सेवा सुरू झाली. ते आणि 1854 पुढचा खलित आला. म्हणजे या ठिकाणी क्रम पहा, सर्वात पहिल्यांदा दुसरे अँग्लो शीख युद्ध 1848-49, त्यानंतर 1853 भारतातील पहिली रेल्वे, आणि त्यानंतर 1854 ऊडचा खलिता. म्हणजे BCA हे आपलं उत्तर असेल, ऑप्शन 2 हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 78, भारतामध्ये डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स संस्थाने खालसा धोरण कोणी अंमलात आणले. मित्रांनो, हा प्रश्न सोपा आहे, परंतु पुन्हा घेतलेला आहे कारण याबद्दल आपल्याला माहिती असावी. डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स म्हणजे संस्थाने खालसाकरण, हे धोरण लॉर्ड डलहौसीने भारतामध्ये आणलं. म्हणजे ऑप्शन 1 हे आपलं उत्तर आहे. याची कारकीर्द काय होती, 1848-1856. तर मित्रांनो, यानं दोन कारणावरून संस्थानं खालसा केली. पहिलं म्हणजे दत्तक विधान नामंजूर करून, आणि दुसरं म्हणजे एखाद्या राज्यामध्ये असलेली अशांतता आणि अराजकता या गोष्टींमुळे. तर मित्रांनो, याबद्दल माहिती पुढच्या प्रश्नामध्ये पाहूया. प्रश्न क्रमांक 79, लॉर्ड डलहौसीने खालसा केलेल्या संस्थानांचा योग्य क्रम लावा. आता मित्रांनो, कालानुक्रमे क्रम लावायचा आहे. सर्वात पहिल्यांदा 1848 दत्तक विधान नामंजूर करून सातारा हे संस्थान खालसा केलं. त्यानंतर 1849 संबलपूर संस्थान खालसा केलं. त्यानंतर 1853 झाशी आणि 1856 अवध हे संस्थान खालसा केली. मित्रांनो, झाशी हे देखील दत्तक विधान नामंजूर करून, तर अवध हे अंतर्गत अशांतता आणि अराजकता या गोष्टींचं कारण देऊन त्याने खालसा केलं होतं. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, 1, 2, 3, 4 ABCD, म्हणजे ऑप्शन 1 हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 80, पुढील विधाने वाचून योग्य विधाने निवडा. ए, दत्तक विधान नामंजूर करून लॉर्ड डलहौसीने 1856 अवधचे राज्य खालसा केले. मित्रांनो, या ठिकाणी 1856 अवधचं राज्य खालसा केलं गेलं, परंतु त्याचं कारण दत्तक विधान नामंजूर करून नव्हतं, तर त्यावेळी त्या राज्यामध्ये असलेली अशांतता आणि अव्यवस्था याचं कारण देऊन लॉर्ड डलहौसीने 1856 अवधचा नवाब वाजिद अली शाह याच्याकडून अवधचं राज्य खालसा केलं. म्हणजे विधान ए हे चुकलेलं आहे. त्यानंतर विधान बी पहा, अंतर्गत अशांतता आणि अव्यवस्था या कारणावरून 1848 सातारा हे संस्थान खालसा करण्यात आले. आता मित्रांनो, 1848 सातारा हे संस्थान खालसा केलं गेलं, परंतु याचं कारण होतं दत्तक विधान नामंजूर करून. म्हणजे विधान बी देखील चुकलेलं आहे. मित्रांनो,
मग याचं उत्तर काय असेल मित्रांनो, ऑप्शन चार ए किंवा बी दोन्ही नाही। तर मित्रांनो, जेव्हा सातारा संस्थान खालसा केलं तेव्हा काय झालं होतं, तर 1848 सातारा येथील राजे शहाजी भोसले यांचा मृत्यू झाला आणि त्यापूर्वी त्यांचा भाऊ प्रताप सिंग यांचा देखील मृत्यू झाला होता आणि या दोघांना देखील मुलं नव्हती, त्यामुळे त्यांनी इंग्रज रेसिडेंट समोर दत्तक विधान केलं होतं। परंतु लॉर्ड डलहौसीने आपल्याच नियमांना बाजूला सारून 1848 दत्तक विधानास परवानगी न देता सातारा हे संस्थान खालसा केले। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहिले प्रश्न क्रमांक 61-80। मित्रांनो, हा या प्रश्नोत्तरांचा भाग 4 होता। तर मित्रांनो, जर तुम्हाला या भागामधील प्रश्न आवडले असतील आणि या प्रश्नांची उत्तरे समजली असतील तर तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करा, त्याचबरोबर MPSC 2024 राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024 त्याचबरोबर संयुक्त गट ब आणि गट क पूर्वपरीक्षा 2024 तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा। त्याचबरोबर जर तुम्ही देखील या परीक्षांचा अभ्यास करताय आणि तुम्हाला देखील यासाठी सराव करायचा आहे तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर चॅनलवर अपलोड केले जाणारे व्हिडिओ, स्पर्धा परीक्षांसंबंधीचे अपडेट्स आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा। लवकरच भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।